सर्वांना सन्मानित करण्यात येईल, तो सन्मान पाहण्यासाठी आपण इथे थांबावा आणि मग राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल, त्यानंतर सवाल जायचं. संपूर्ण विश्वाला करुणा, मैत्री आणि क्रांतीचा संदेश देणारे भगवान तथागत, या देशातील कोट्यवधी शोषितांचे, पीडितांचे, कष्ट करायचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, बहुजनांचे, महिलांचे मुक्तीदाते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे भाग्य विधाते, राष्ट्र निर्माते आणि गांधीजींचे प्राणदाते, विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानाच्या त्यांनी सर्वप्रथम देवा वंदन करतो. या ऐतिहासिक प्रगती आमच्या तरुणांनी एकत्र येऊन एक विचार एक मंच उभा केला आणि या मंचावर आम्हाला देखील उभं केलं. त्या मंचाच्या आयोजकांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. मंचावर विराजमान आंबेडकरी आंदोलनाचे ज्येष्ठ नेते, आमचे स्नेही, आमचे सहकारी सन्माननीय गंगाधरराव घाडे साहेब, मंचावर विराजमान युवा नेते आनंदराजी आंबेडकर, युवकांचे जुंजार नेते आमचे सहकारी भाई मनोज संसारे, आमचे युवा धडाडीचे नेते नानासाहेब भालेराव, रिपब्लिकन चळवळीच्या ऐक्यासाठी अहोरात्र जे प्रयत्न करत आहेत ते रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसरे, असे अनेक नेते मंडळी बिचाऱ्यांना स्टेजवर बसायला संधी नाही मिळाली याचं मला मोठं वाईट वाटतं. खाली बसले आहेत बिचारे. आणि नामांतर वर्धापन दिनाच्या या मंगल पर्वावर या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनींनो, भगवानो, बाबासाहेब आंबेडकरांच्या बहादूर भीमसैनिकांनो, पत्रकार मित्रांनो, आज खरोखरच मी नामांतर झाल्यापासून या ठिकाणी येतो, विद्यापीठाला वंदन करतो, सभा या ठिकाणी होते आणि आपल्यालाही माहित आहे की प्रत्येक पक्ष आपापले तंबू या ठिकाणी उभे करतो, पण सर्वांच्या तंबूंना एकीचा बंबू आज आणल्याला या ठिकाणी कौतुक वाटतं, मोठं नवल वाटतं. भीमा कोरेगावच्या जखमा अंतकरणामध्ये घेऊन, भीमा कोरेगावची ठसठसती जखम अंतकरणामध्ये ठेवून आज देखील बाबासाहेबांच्या नामांतराचा महोत्सव आपण साजरा करत आहात, अशी जनता जगाच्या पाठीवर आपल्याला विश्वास आहे. किती तुमचं कौतुक करावं, किती तुम्हाला धन्यवाद द्यावेत, किती तुम्हा सर्वांच्या चरणावर लोकांना धरावं तेच मला समजत नाही. आपण भाग्यशाली आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये जन्म घेण्याची पुण्य आपल्याला लागलं. मी कधी कधी नानासाहेब एकांतामध्ये असलो तर बाबासाहेबांच्या फोटो पुढे, भगवान बुद्धाच्या फोटो पुढे पंचांग प्रणाम करून
एकच प्रार्थना करत असतो, हे तथागता, हे परम पूज्य बाबा साहेबा, आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म नाही आहे, पण पुनर्जन्म असलास तर तुझ्या भीमाई माऊलीच्या कुशीतून आम्हाला जन्म लागला. ही पुण्यवान जनता या ठिकाणी एकत्रित झाली. काय सांगायचं, सर्वांनी सांगितलं, माझ्यासाठी काही उरलंच नाही, उरलं फक्त संघर्ष आणि युद्ध. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र चौदा तळ्याच्या पाण्याला आग लावून या देशातील कोट्यावधी सुशीलांच्या, पीडितांच्या, वंचितांच्या, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या युद्धाला सुरुवात केली, ते सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध अजूनपर्यंत थांबलेलं नाही. हे मराठवाडा विद्यापीठाला परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवलं. आपण 16 वर्ष जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काळं केली. लोक पैशासाठी जगतात, जमिनीसाठी जगतात, धन दौलतीसाठी जगतात, पण या महाराष्ट्रातल्या देशाची कोट्यावधी जनता ही फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी, विचारासाठी जगते. 16 वर्षाच्या संघर्षानंतर आता श्रेय अनेक लोक घेतात. माझ्यापुढे झालं, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्यांना घ्यायचं त्यांना करू द्या, आमचं ते पण या महाराष्ट्रातील देशातील आंबेडकरी जनतेच्या कार्यात, आमच्या बहुजन समाजाच्या कार्यातून, कष्टातून तुम्ही रक्ताचं दान दिलं, तुम्ही प्राणाचं मोल दिलं, तुमच्या रक्तातून नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठाला परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव झालं. नामांतराच्या लढ्यात जे नव्हते त्यांना आता नवीन नवीन विचार सुटायला लागलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व या ठिकाणी मला बघाला हा या ठिकाणी आलो. मिलिंद महाविद्यालयाच्या हॉलमध्ये धर्मांतराचा सोहळा झाला. पोचीराम कांबळेची पत्नी आणि पोचीराम कांबळेची सून त्यांच्या सहित 1000 लोकांनी भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा माझ्या हातून घेतली, माझ्या हातून घेतली. अरे पोचीराम, नामांतर जेव्हा घोषणा झाली, नामांतर झालं तर माझा एक कवी मित्र काय म्हणतो माहित आहे, नामांतर झालंय ऐकून फळग्यात उठून पोचीराम नसला, फळग्यात उठून पोचीराम नसला, सांगा साऱ्या दुनियेने मला जय भीम पोचला, मला जय भीम पोचला असं म्हणणारा पोचीराम, म्हणणारा धनार्दन मवाळे, ते प्रतिभा तायडे, सुहासिनी बनसोड, स्वतःची चिता स्वतः भचून त्याच्यावर बसून स्वतःची चिता पेटवून टाकली आमच्या गौतम वाघमारेने नांदेडच्या, फेकता फेकता हरवता थोडासा चटका बसला की पळायला लागला, पण भेटलेल्या चितेवर झळता झळता आमचा गौतम घोषणा देत होता, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालंच पाहिजे. त्या गौतम नागमारेच्या राखेचा प्रत्येक कण आज आनंदाने नाचत असेल की माझ्या शरीराची राख रांगोळी झाली, माझे तुकडे तुकडे करण्यात आले आमच्या पोशिलांचे. पण माझं स्वप्न साकार झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या बलिदानाचं सार्थक झालं आणि 16 वर्षाच्या संघर्षानंतर काय होईना, मराठवाडा विद्यापीठाला परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव झालं. या आंदोलनामध्ये जे शहीद झाले आणि ते गडचिरोली पासून सिंधुदुर्ग पर्यंत, चांद्यापासून भांड्यापर्यंतच्या
देशातल्या तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली 16 वर्षापर्यंत. हा प्रकल्प कवळ नामांतराचा आंदोलन अख्ख्या देशात घेऊन गेला. अख्ख्या देश रस्त्यावर उतरला. विदेशामध्ये मोर्चे निघाले नामांतराचे, अमेरिकेत मोर्चे निघाले, इंग्लंड मध्ये मोर्चे निघाले, दुबई मध्ये मोर्चे निघाले, सिंगापूर मध्ये मोर्चे निघाले. अख्ख जग बाबासाहेबांच्या नावासाठी तळमळत होत तळपत होत. शेवटी आपल्या सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला. तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, मी जेव्हा इथे येतो दरवर्षी 14 जानेवारीला या विद्यापीठाच्या गेटला बंधन करण्यासाठी, तेव्हा एक अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं चित्र मला दिसत. आमच्या बाया माणसं मंदिरामध्ये आरती घेऊन जातात देवांना तिळा लावण्यासाठी, अगरबत्त्या घेऊन जातात देवळात देवाच्या पुढे अगरबत्त्या पेटवण्यासाठी, मेणबत्त्या पेटीवे पेटवण्यासाठी. पण औरंगाबाद शहरातील माझ्या माता भगिनी काय करतात ठाऊक आहे? आपापल्या अवस्थांमधून निघतात, सजून धजून निघतात, हातामध्ये आरती घेऊन निघतात आणि येतात कुठे? विद्यापीठा गेटला. विद्यापीठाच्या गेटला तिळा लावण्यासाठी पाहिलं त्यांनी कुठे? जगाच्या इतिहासामध्ये जे म्हणाले होते घरी नाही ग्रीक आणि मागते विद्यापीठ. घरी नाही ग्रीक आणि मागतात विद्यापीठ म्हणाल्या लोकांना माझ्या माता भगिनी उत्तर दिलं, तुझ्या घरी ग्रीक आमच्या घरी ग्रीक कसे? सन्मान आणि स्वाभिमानाची दीक्षा या देशामध्ये समतेचं ममतेचं बंधुत्वाचं न्यायाचं आणि माणुसकीचं राज्य फायदा करण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं दान केलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचा सन्मान करून विद्यापीठाच्या गेटाची पूजा करणारी जनता फक्त भारतामध्ये आणि या ठिकाणी औरंगाबाद दिसते. विद्यापीठाची पूजा हा मोठा चमत्कार आहे बरं. म्हणून मी या नामांतर दिल्याला झाले ज्ञान यात्रा. कोणती यात्रा आहे? ज्ञानयात्रा. भीमा कोरेगावला 1980 पासून मी जातो. कोणता नेता जातो? एक जानेवारी 1927 ला परमपूज्य बाबासाहेब त्या ठिकाणी गेले. अनेकदा बाबासाहेब जेव्हा त्यांना सवड असायची, 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या आपल्या पूर्वजाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी जायचे. कोरेगावच्या विजयस्तंभाला हे देव मला कळलं तेव्हा 1980 पासून. आज 37 वर्ष झाले. कालही होतो आम्हाला माझ्या बाजूच्या स्टेजवर, आम्ही त्यांच्या बाजूच्या स्टेजवर, त्यांच्या लाऊड स्पीकरचा आवाज आम्हाला ऐकू येत होता, आमचं भाषण त्यांना ऐकू जात होत. अशी परिस्थिती. बळी जातो तो कोणता नेता जात होता? ही भीमा कोरेगावची हातामध्ये खांद्यावर आमचे भीमचरी लाऊड स्पीकरचे पोंगे खांद्यावर, लाऊड स्पीकरची बॅटरी घेऊन जात होतो आणि भीमा कोरेगावच्या स्तंभावर उभे राहण्याची सभा होत होती, मानवंदना होत होती. त्या भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीला अख्ख्या जगामध्ये आनंदाचा उत्सव साजरा केला जातो. आम्ही घोषणा केली 1 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये दलितांचा, शोषितांचा, पीडितांचा शौर्य दिन म्हणून साजरा करू. हा शौर्य दिन 1 जानेवारीपासून आपण सुरू केलं. काय बिघड? कोणाचा घोडा मारला? काय मारलं काय समजून नाही राहिलं. ते झालं ना, मी 37 वर्षापासून जातो, ऐकून घ्या तुम्ही. पण आजपर्यंत कधी अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही. मग कोरेगाव असेल, सरसवाडी असेल, शिक्रापूर असेल, लोहिकंद असेल, वाघोली असेल, कधी काही घडलं नाही. बाबासाहेबांच्या 1000 लाखो जनता त्या ठिकाणी जायची,
आजूबाजूच्या गावाचे लोक पाणीची व्यवस्था करायची, चिवड्याची व्यवस्था करायची. येणाऱ्या लाखो भीम सैनिकांचं आगळ स्वागत त्या ठिकाणी केलं जातो इतक्या वर्षापासून. पण आता काय झोंबलं, काय झालं, झोंबलं कोण? या देशाचे, या देशाचा सर्वात मोठा आतंकवादी पक्ष, आतंकवादी त्याचं नाव आहे RSS. हा देशात, अरे ISIS विसिस काय नाही आहे तिकडे, त्याचाही बाप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशातली सर्वात मोठी आतंकवादी संघटना आहे. आणि देशातला पहिला आतंकवादी कोण आहे? RSS-च्या कुशीतून पैदा झालेला देशातला पहिला आतंकवादी आहे गांधीजीचा गोजा पाडणारा नाथूराम गोडसे. देशाचा पहिला आतंकवादी आहे, देशातला पहिला आतंकवादी आहे. त्यांच्याच कुशीतून पैदा झालेला मिलिंद एकबोटे, त्यांच्याच कुशीतून पैदा झालेला आता नाव बदललं, त्याचं नाव आहे मनोहर कुलकर्णी. पण आमच्या बहुजन समाजाच्या लोकांना दिशाभूल करण्यासाठी नाव बदलवलं त्यांनी. सगळ्यांना बापच बदलायची सवय आहे, नाव काय बदल. नाव बदललं मनोहर कुलकर्णीचं संभाजी भिडे केलं. दंगल महाराष्ट्रामध्ये जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये आरोपी म्हणून हा संभाजी भिडे आहे मोठ्या मोठ्या निशा. जेवढ्या मोठ्या निशा तुमच्या आहेत भिडे साहेब, तेवढी अक्कल जर तुम्हाला असती तर बरं झालं असतं. एकतीस तारखेला, 30 डिसेंबरला मी होतो कळंबी गावामध्ये. कळंबी गावाचा मोठा इतिहास आहे. कळंबी गावात होतो मिरज सांगली पासून 10 किलोमीटर. कुणाचं गाव आहे ते? 500 आपल्या सैनिकांचा सरदार सिद्धार्थ महाराजचं गाव आहे. ते सिद्धार्थ महाराजचं गाव, त्याचा गौरव समारंभ होता 30 तारखेला कळंबी गावामध्ये मिरजे जवळ. तिथून आलो मी पोलिसांना विनंती करतो की इकडे तिकडे मंदिरामध्ये इकडे तिकडे अनेक चालतात, गरबा चालतो 10-15 मिनिट आम्हाला जास्त यशस्वी यादव आपले सन्माननीय पोलीस कमिशनर आहे इथे येऊन गेले. तुम्ही सर घातला, सत्कार केला, कमीत कमी एवढी तर सवलत देऊ नका. जेव्हा कळंबी गावात मी होतो तेव्हा खबर आली भीमा कोरेगाव पासून 6 किलोमीटर अंतरावर म्हणून नावाचं गाव आहे. या रामखोर लोकांनी, ब्राह्मणवादी मनोवादी लोकांनी सर्व इतिहासाची ऐशी तैशी करून पलटवून टाकलं, बदलवून टाकलं. संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून संभाजी महाराजांना पकडून देणारा देखील कोण होता? तो देखील कुलकर्णीच होता. तुकडे तुकडे करून मरू गाव मध्ये गोविंद गायकवाड महाराजांच्या शेतामध्ये तुकडे फेकून दिले. गोविंद गायकवाड महाराजांना जेव्हा कळलं की आमच्या राजाचं, आमच्या संभाजी राजांचं छत्रपती कशा प्रकारचे तुकडे आले, आणि औरंगजेबाने घोषणा केली होती जो कोणी याचा अंगी संस्कार करेल त्याच्या देखील डोक्याने छाटून टाकू. आपल्या मरणाची पर्वा न करता गोविंद गायकवाड महाराजांनी
महाराजांचे तुकडे गोळा केले, सर्व महारवाड्यातील लोकांना गोळा केले आणि छत्रपती संभाजी राजांना अग्निसंस्कार केले, अग्निसंस्कार केले. हे कर्ण सैन्याला कळलं तेव्हा आले तरी गोविंद गायकवाड महाराज सहित 65 बहरांची डोकी छाटून टाकली. इतिहास मी नाही सांगत, आमचे मराठी बांधव सांगतात. विश्वास पाटील ज्यांनी पारिपत नावाची कादंबरी लिहिली संभाजी महाराजावर, कादंबरीच्या पुस्तकाचा इतिहास सांगतो मी, आपल्या तोंडात नाही सांगत, आपल्या मनात नाही सांगत. इतके वर्ष आम्ही सतत जात होतो, विभा कोरेगावला जात होतो, संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात होतो, वंदन करत होतो, संभाजी महाराजांचा जय जयकार करत होतो आणि गोविंद महाराजचा देखील जय जयकार करत होतो. पण 29 तारखेला हा बिलिंग एक मोठे आणि तो मिशीधारी म्हणून निशाणा खाली काय आहे ते नाही माहित नाही. आणि आजूबाजूच्या गावामध्ये 28 तारखेपासून सर्व विस्तार यंत्र सुरू केले. गावा गावात गेले, लोकांना बैठवलं फुटवलं आणि 29 तारखेला गोविंद गायकवाड महाराजांच्या समाधीची नासधूस करून टाकली. गोविंद गायकवाड महाराजांच्या समाधीवर छत्री होती, ती छत्री तोडून टाकली. छत्रपती संभाजी राजांच्या समाधीच्या बाजूला गोविंद महाराज इतिहास लिहिला होता, यांनी प्रेत गोळा केला आणि संभाजी राजांना अग्निसंस्कार केला, त्याचा इतिहास लिहिला होता. तो बोलले तोडून टाकला आणि तेव्हापासून तरी आपल्या गावची मंडळी शांत राहिली. मी गेलो 31 तारखेला वरून गावला, आपल्या लोकांना भेटलो, गावच्या लोकांना भेटलो. बाबा तुम्ही अरे सर गावचे सरपंच देखील ह्या महिलांना सरपंच पासून देशाच्या राष्ट्रपती पदावर बसण्याचा अधिकार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्या बाबासाहेबांच्या वंशजाचे समाधीची मोटर त्यांनी ठुकली ती बाई. मी गेलो त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक सुवेद भट, तिचं नाव काय आहे सुवेद भट, तिथे होता. मी गेलो तो निघाला होता, पाहिल्यावर गाडी थांबवली. मी त्याच्याशी बोललो, कोरेगावापासून तर वरुगावापर्यंत भगवे भगवे झेंडे तुला तुमचा कार्यक्रम नाही, तुमच्या संघटनेचा कार्यक्रम नाही, झेंडे कसे आले माझे. वातावरण काही ठीक दिसत नाही. 31 तारखेपासूनच वरू बंद केलं, कोरेगाव बंद केलं, सणसवाडी बंद करून टाकली, शिक्रापूर बंद करून टाकलं, सर रस्त्यावरची दुकान बंद करून टाकलं, सर गाव बंद करून टाकलं. मी DSP हक साहेबांना सांगितलं वातावरण काही ठीक दिसत नाही, आपण बंदोबस्त करा, सुरक्षा व्यवस्था करा. ठीक आहे साहेब बोले, मी निश्चित रूप से सब कुछ करूंगा, चिंता मत कीजिए, आम्ही निघून आलो. हे झालं. आता मुद्द्याचा बोलू, मला वाटतं हक साहेबांना आमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं असेल की दगड मारता तर मारू द्या, हल्ले होतात तर होऊ द्या, तुम्ही ते काळजी करू नका. म्हणजे पोलिसांच्या सहकार्यानं
मिलिंद एक बोटे आणि तो मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या सांगण्यावरून दगडफेक झाली ना पोलीस तमाशा बघत होते. मित्रांनो, अन्याय अत्याचार जुलूम आपल्या पाठीला पुजलेला आहे. मी 1 जानेवारी भीमा कोरेगावच्या स्तंभावर होतो, आमचे आनंदराज आंबेडकर स्तंभावर होते. ही गोष्ट जर आधी कळली असती 15 लाख लोक जमलेली आहे देशभरातून आलेली. प्राध्यापक चव्हाणांनी फक्त घोषणा केली असती अख्खा पुणे शहर घ्यायची हात झालं असतं. पुणे शहराला हार लागली असते. पण धन्यवाद माझं सांगणं आहे नेत्यांना एक गोष्टी सांगा. धन्यवाद. नेत्यांनी डोक्यावर बळ आणि जिभेवर साखर ठेवली पाहिजे. युद्ध जिंकता येत बाजार मुलग्यांची फौज युद्ध जिंकत असते. बाबासाहेबांचे शिस्तबद्ध भीमसैनिक अरे 500 होते 28,000 सत्यानाश करून टाकत. आम्ही लाखो होतो तर काय झालं असतं. बाबासाहेबांच्या धैर्याची हिंमत देतो. हे झालं आम्हाला काही कळलंच नाही. आम्हाला फक्त कर्तव्यात दगडफेक होऊन राहिलो. आम्ही पुण्याला आलो, तिथे निरोप मिळाला. कित्येक वाहनं जाळून टाकली, कित्येक गाड्या फोडून टाकल्यात. जेवण करायला गावाच्या शेतामध्ये जेवण करायला त्या माता भगिनी बसल्या होत्या, पंक्ती घेऊन बसल्या होत्या. त्याचे जेवण धुळून टाकलं, माती टाकली, त्याचे जेवणामध्ये दगड भेट केली. मला काश्मीर आठवलं, तिथे आतंकवादी लोक दगड भेट करतात पोलिसांना. त्या काश्मीरच्या आतंकवाद्या जेवणा कुठे घुसले इथे भीमा कोरेगावला सांगा ना. 2 तारखेला प्राध्यापक चव्हाणांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली नागपूरवरून. प्रकाश आंबेडकरांनी मुंबईवरून घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्राची जनता कांद्यापासून बांद्यापर्यंत आमची जनता आपल्या प्राणाची पर्वा न करतात, पोलिसांच्या दरफेची पर्वा न करतात रस्त्यावर उतरली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र बंद झाला. महाराष्ट्र बंद हा इतिहास आपण घडवू शकतो. तर भीमे भीमा कोरेगावच्या 500 सैनिकांनी घडवलेलं शौर्य काही दाखवू शकत नाही काय. अरे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा माता भगिनींनो, सामाजिक स्वातंत्र्यात अन्य अत्याच्याविरुद्ध लढण्याचं सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध जे बाबासाहेबांनी सुरू केलं ते युद्ध जिंकण्यासाठी वेळी प्रसंगी आम्ही भीमसैनिक कमी पडलो. तर माझ्या माता भगिनींनो, तुमच्या हातातील खात्याच्या बांगड्या तलवारी बनल्या पाहिजे. तुमच्या हातातील खात्याच्या बांगड्या तलवारी संपूर्ण महाराष्ट्रातील 6,000 लोकांना 7,000 लोकांना अटक केली. 9 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटलो. सांगितलं मुख्यमंत्री साहेब, हा तुमच्या पोलिसांचा आतंकवाद थांबवा. घरामध्ये शिरतात भरे दारावर लठ्ठ्या मारतात,
आमच्या पोरांना आमच्या पोरींना अटक करून आम्हाला सांगा ना तुम्ही कोण पाहिजे तुम्हाला, तुमच्या आरोपींच्या यादीमध्ये कोणाची नाव सांगा, मी तुम्हाला हजर करतो. पण बौद्धांच्या वस्तीमध्ये शिरून एक कोंबिंग कॉम्बिनेशन आपण आटवून ठेवा. पुन्हा महाराष्ट्रामध्ये उद्रे होई हे मी सांगितलं. आता जाता जाता नवी लोक मागे लागले. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आता सत्ता करता तुम्ही काय बसायचे दोन म्हणून आपण लक्षात ठेवा. शेवटचं सांगतो आहे आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहोत. संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं त्या लोकशाहीला मानणारे आपण लोक आहोत. पण बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो. अन्याय सहन करण्याचं काम हजारोच्या भीमसैनिकांना अटक केली हे जर का तुम्ही थांबवलं नाही संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो लोक मुंबईच्या मंत्र्यावर मोर्चारी भरतील आणि सरकारला सांगतील अरे 7000 या मोर्चाची बैठक आम्ही लगेच नाशिक मध्ये घेणार आहोत. आणि मुंबईचा मोर्चा लाखो म्हणजे भीमा कोरेगाव जेवढे लाखो काही पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमावे आणि त्या ठिकाणी सरकारने ऐकलं नाही लाखो लोकांचा जेल भरो आंदोलन आपल्याला करावं लागेल त्याची तयारी आपण सर्वांनी करावी. जाता जाता एक जाता जाता एक जय माता भगिनी उभ्या ना सर्वांना आपल्या जागेवर सर्व जाणं आपल्या जागेवर लहरों से डरकर नैया पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आमच्या या तरुणांनी गौतम आपल्या सर्व तरुणांनी सुरुवात केली आहे ऐक्याचं पहिलं मजबूत.